नेमकं त्याच वेळी अजित पवार हे राजकीय पटलावर नायक होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचा पाठिंबा वाढत होता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मनोज जरांगे पाटील पोलिसी लाठीचाराला घेऊन आरोप करत होते आणि त्यानंतर महायलगार सभा शरद पवारांना कॉर्नर करणं असेल अजित पवारांना पवार बॅकफूटवर ढकलणं असेल देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला आपण केलं पाहिजे असं छगन भुगाळांना वाटणं स्वाभाविक होतं राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवारांना डबल क्रॉस का करतायत याविषयीची चर्चा सर्वत्र सुरू आहे याबाबतच आपण पाच मुद्द्यांमध्ये विश्लेषण जाणून घेणार आहोत मी आशिष जाधव तुमचं स्वागत आहे पहिला मुद्दा छगन भुजबळांचा कायम मराठ्यांच्या ओबीसी विरोध राहिला आहे हा विरोध वेगवेगळ्या पातळींवरती छगन भुजबळांनी केला मग तो बापट आयोगाच्या वेळेस असेल त्यानंतर जेव्हा मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं याविषयीची भूमिका छगन भुजबळांनी शरद पवारांच्या समक्ष ठासून मांडली सध्याच्या ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी त्यांनी वेगवेगळ्या फोरमवरती नेहमीच मांडली पण मनोज जरांगे पाटलांच्या मागणीमुळं काय झालं की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत का मराठ्यांचं ओबीसीकरण आहे का त्याहीपेक्षा वर्षानुवर्ष संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल राष्ट्रीय मराठा महासंघ असेल यांना मनोज जरांगे पाटलांनी सरपास केलेला आहे ह्या संघटना ज्या मराठ्यांच्या संघटना होत्या त्या बाजूला पडलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व घेऊन पुढे आलेले आहेत तिथेच छगन भुजबळांच्या एकूणच मराठांच्या ओबीसी करण्याच्या मुद्द्याला छेद गेलेला आहे मुद्दा क्रमांक दोन छगन भुजबळांना शरद पवारांबाबत एक अडी आहे खास करून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं त्यानंतर मात्र थेट दोन हजार नऊ मध्ये उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं मध्ये दोन हजार चार ची जेव्हा निवडणूक आली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा दोन जागा या जास्त मिळाल्या होत्या तेव्हा छगन भुजबळांना अशी अपेक्षा होती की ओबीसी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद देतील पण तेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडं पुन्हा उपमुख्यमंत्रीपद घेतलं आर आर पाटील म्हणजेच आबा हे जेव्हा जेम्सलेन प्रकरणामुळं बरेच चर्चेत आले होते ते तेव्हा गृहमंत्री होते त्यांना शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपद दिलं ती एक सल कायम छगन भुजबळांमध्ये आहे ती खंत आहे छगन भुजबळ खाजगीत हे बोलूनही दाखवतात की जर का ते काँग्रेसमध्येच कायम राहिले असते आणि शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते तर कदाचित काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं असतं तसंच दोन हजार सोळामध्ये जेव्हा महाराष्ट्र सदन घोटाळा पुढं आला ईडीनं अँटी करप्शन ब्युरोच्या तक्रारीवर स्वतःचा आय सी आर आकून छगन भुजबळांसह एक्कावन्न जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला छगन भुजबळांना ईडीची अटक झाली त्या शिक्षेमध्ये छगन भुजबळ बावीस महिने तुरुंगात राहिले आजही छगन भुजबळ हे जामिनावरती सुटले आहे सत्तावीस ऑक्टोबर ही जी तारीख आहे या वर्षीची या दिवशी काय झालं तर या दिवशी असं झालं की अँटी करप्शन ब्युरोनं आम्हाला आरोपमुक्त केलेला आहे म्हणून छगन भुजबळांचे चिरंजीव माजी आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी डीमध्ये किंवाच पी एम एल ए कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केला की आम्हाला ईडीच्या आरोपातून मुक्त करा तांत्रिक कारणास्तव सी आर पी सी कायद्यामध्ये तशी तरतूद नाही म्हणत पी एम एल ए कोर्टानं पंकज आणि समीर भुजबळ यांचा अर्ज फेटाळला त्याचवेळी छगन भुजबळ यांचा जो अर्ज आहे की मला आरोपमुक्त करा अँटी करप्शन ब्युरोमधून तो अर्ज प्रलंबित आहे त्यांच्यावरची ईडीची केस कायम आहे सत्तावीस ऑक्टोबरला जेव्हा पंकज आणि समीर भुजबळ यांचा अर्ज फेटाळला गेला त्या दरम्यान राज्यभरात मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पेटलं बीड शहर असेल माजलगाव असेल इथे जाळपोळ झाली ठिकठिकाणी थीक मराठा आंदोलक रस्त्यावरती आले आणि हीच ती संधी आहे एकीकडं ईडीची कारवाई एसीबीचा गुन्हा याबाबत आपल्याला दिलासा नाही म्हटल्यावरती आता आपण काहीतरी केलं पाहिजे मुद्दा क्रमांक तीन वेळी मनोज जरांगे पाटलांकडनं देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं जात होतं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मनोज जरांगे पाटील पोलिसी लाठीचाराला घेऊन आरोप करत होते आणि मग मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांना लक्ष करतायत अशा वेळी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला आपण गेलं पाहिजे असं छगन भुजबळांना वाटणं स्वाभाविक होतं तीस तारखेला छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर महायलगार सभा त्यानंतर मराठा समाज असेल मनोज जरांगे पाटील असतील त्याचवेळेस शरद पवारांना कॉर्नर करणं असेल अजित पवारांना बॅकफूटवर ढकलणं असेल अशा गोष्टी ह्या कळत नकळत छगन भुजबळांकडनं होत आहे त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचा पाठिंबा वाढत होता त्याचं प्रमुख कारण म्हणजे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणून न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती असेल त्या दृष्टीनं कामकाज वाढवणं असेल कार्यक्षेत्र वाढवणं असेल या गोष्टींमुळं शिंदेंची लोकप्रियता थोड्या बहुत प्रमाणात वाढली आहे खास करून मराठा समाजामध्ये ही सुद्धा वस्तुस्थिती आहे नेमकं वेळी अजित पवार हे राजकीय पटलावर गायक होतात त्याआधी तीन चार दिवस अजित पवार कुठेच नसतात नेमके त्याच वेळेस तीस ऑक्टोबरला छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात यामध्ये टायमिंगचा खेळ खूप महत्त्वाचा आहे छगन भुजबळांना हे माहिती आहे की आत्ता जर का आपण भाजपच्या कामी आलो देवेंद्र फडणवीसांजवळ जर का आपण ओबीसी संघटनांना घेऊन गेलो तर ओबीसी संघटनांचं नेतृत्व हे आपसुकच देवेंद्र फडणवीसांकडे जाईल भाजपला त्याचा फायदा होईल आणि त्या दृष्टीनं मग महायल्गार सभा असतील किंवा मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणं असेल हे छगन भुजबळांचं सुरू झालं मुद्दा क्रमांक चार मराठा विरुद्ध ओबीसी वादात भाजपचा फायदा जेव्हा जेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष रस्त्यावरती येतो किंवा वादविवादात्मक किंवा बातम्यांमधून चर्चेत येतो तेव्हा निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाची एक गठ्ठा मतं ही भाजपला मिळतात हे अनेक निवडणुकांच्या मतांच्या टक्केवारीवरनं पुढं आलेलं आहे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे बोलविता धणी कोण आहे हे अस्पष्ट आहे तेव्हा ओबीसी समाजासोबत आपण आहोत ही बाब प्रकर्षण देवेंद्र फडणवीसांनी सर्वांच्या समोर आणली त्याला न कळत कळत छगन भुजबळांनी सुद्धा साथ दिली आहे जर का जात निहाय जनगणना ही काँग्रेसची मागणी असेल तर ती छगन भुजबळांनी स्वतःकडे घेण्याचं काम भाजपसाठी केलंय हे सुद्धा समोर आलेलं आहे छगन भुजबळ याच्या पलीकडे जाऊन कदाचित ओबीसीच्या संदर्भामध्ये भाजपला श्रेय कसं मिळेल यासाठी म्हणून मराठा विरुद्ध ओबीसी ही जी काही तेढ निर्माण होते आहे त्यामध्ये नेतृत्व करतील आणि ते वेळोवेळी ती भूमिका मांडताना दिसत आहेत यावरनं एक बाब स्पष्ट होते आहे की छगन भुजबळांचा बोलवीत धणी हा भाजप आहे का भाजपचं कुठलं राज्यातलं नेतृत्व आहे का छगन भुजबळांना अजित पवारांना डबल क्रॉस करायचा आहे का शेवटचा मुद्दा तो म्हणजे पाचवा मुद्दा तो हाच आहे की अजित पवारांना बॅकफूटवर फेकणे हाच हेतू छगन भुजबळांचा आहे का जो भाजपला हवा आहे अजित पवार हे इतके कॉर्नर झालेले आहेत अजूनही अजित पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरती आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही अजूनही अजित पवारांनी छगन भुजबळांच्या बाबतीत स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाही छगन भुजबळ एकला चालुरेगत मराठांच्या विरोधात मराठा समाजाच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आणि सरकारच्याही विरोधात बोलतायत तिथे अजित पवार हे गप्पा आहेत चर्चा तर अशी आहे की उद्या छगन भुजबळ हे ओबीसी नेतृत्व घेऊन भाजपकडेही जाऊ शकतात याचं कारण असं आहे की अजित पवारांबाबत छगन भुजबळ असतील किंवा त्यांच्याच गटातल्या अनेक नेत्यांमध्ये एक वेगळी चर्चा आहे की दादा आपल्या पूर्वीच्या लईत नाही आहेत भाजपच्या मनात अजित पवारांविषयी काही वेगळं आहे आणि त्या वेगळेपणातच जी चर्चा पुढं झाली आणि छगन भुजबळांनी सारीपाठ जो बदलवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यामागे नेपथ्य रचना ही भाजपची आहे का ही चर्चा त्यामुळंच होते